चाळीसगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यासह शहरात दुचाकी चोरीचे सत्र हे वाढत चालले आहे. या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसाढवळ्या दुचाकी वाहन चोरी जात आहेत. परंतु ह्या दुचाकी चोरांना कानून के हात बहुत लंबे होते हे सांगण्याची देखील वेळ आता आली आहे. या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी असा सूर आता शहरवासियांकडून उमटू लागला आहे. त्याचबरोबर शहरात चोरीच्या घटनेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढू लागले. यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढू लागल्याने असा देखील सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 24 जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे गेल्या 8 दिवसात शहरातील जवळपास 10 ते 12 दुचाकी लंपास झाल्या असून ते शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. जिल्ह्यातील इतर पोलिसांनी काही गाडी चोर पकडण्याची जशी कामगिरी केली आहे तशीच कामगिरी चाळीसगाव पोलिसांनी करावी अशी माफक अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत. चाळीसगाव शहरात दिवसेंदिवस वाहनांची चोरीच्या घटना घडत असून शहरात वाहतूक पोलीस आणि पोलीस स्टेशन या दोघांच्या मधोमध असलेल्या प्रसिद्ध अशा दैनिक रघुनंदन कार्यालयाजवळून काल सायंकाळी दुचाकीची चोरी जर होत असेल तर मग चाळीसगाव शहरातील वाहनधारकांनी वाहने चालवायची की नाही किंवा मग वाहने लावायची तरी कुठे असा सवाल आता शहरवासियांना पडला आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आणि दैनंदिन कारभारात अतिशय वेगाने सुधारणा करून धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून वाहन चोरीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. पोलिसांनी याकडे जातीने लक्ष दिले गेले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपले वाहन घराच्या समोर लावण्यासाठी कंपाऊंड नसतं, त्यामुळे प्रत्येक वाहनधारक हा घराच्या बाहेर रस्त्यावर आपले वाहन लावत असतो. मात्र रात्री किंवा दुपारच्या वेळेस रस्ते सामसूम असताना चोरटे या गाडींवर लक्ष ठेवून असतात. शहरातील जे CCTV मात्र CCTVसुद्धा आज कार्यान्वित आहे का असा देखील प्रश्न सामान्य नागरिकाला पडत आहे. पोलीस प्रशासनाने या आपली नैतिक जबाबदारी मानून याकडे वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर या असल्या प्रकाराला आळा घातला पाहिजे की जेणेकरून पुढील काही दिवसांमध्ये अजून काही कुठले वाहन चोरीला होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आव्हान करण्यात येते की त्यांनी जो आपल्या दुकानासमोर किंवा घरासमोर एखादा संशय दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवणे, तसेच होणाऱ्या पुढील घटना टाळण्यासाठी व एखादी घटना घडेल तर चोर आपल्याला ओळखण्यासाठी तर नागरिकांनी व दुकानदारांनी त्यांनी जो एक कॅमेरा लावलेला आहे तो रोडच्या साईडला जर लावले तर जेणेकरून तो संशयित आपल्याला लवकर सापडेल व होणाऱ्या घटना टळतील. त्याच्यामुळे सर्व जनतेस आमच्या पोलिसाच्या वतीनं आव्हान करण्यात येते की त्यांनी एक दुकानदार म्हणून एखादा चौकीदार लावलं तर त्याचाही परिणाम होईल आणि त्याच्यानंतर CCTV कॅमेरा याचा वापर केल्यास नक्की आपण त्या गुन्हेगारीला आळा घालून गुन्हे शोधून काढू आपण. तर सर्व नागरिकांनी आपण सर्वांनी मिळून हे काम केलं तर नक्कीच आपण गुन्हेगार वचक ठेवू व गुन्हे होणार नाही. तर पोलिसांच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी याच्यात सहभाग घेऊन पोलिसांना मदत करावं व CCTV कॅमेरा चौकीदार यांची व्यवस्था करावी. काल दिवसाढवळ्यात 3 गाड्या गेलेल्या आहेत आणि रात्री 4 गाड्या गेल्या तरी पत्रकारांच्या गाड्या चोरी होत आहेत. तर सामान्य नागरिकांनी काय करायचं याच्यावर तात्काळ दखल घ्यावी प्रशासनाने. आणि माझी एकच विनंती आहे या चोऱ्यांना अभय कोणाचं आहे. दिवसाढवळ्या गाड्या चोरी जात आहे, सामान्य नागरिकांचे जात आहे, जे 100-200 रुपये रोज कमवते त्यांच्या गाड्या जात आहेत. तर त्यांनी काय करायचं अशी तत्काळ दखल घ्यावी. प्रशासन काय करतंय, शहर पोलिसांना एकच विनंती की याची तत्काळ दखल घ्यावी. आणि दिवसाढवळ चोरी पत्रकारांच्या गाड्या जात आहेत, सामान्य नागरिकांनी काय करायचं. नमस्कार, माझं नाव किरण शंकर चौधरी. काल माझ्या स्वतःच्या मालकीची होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडी MH 1600 नंबरची गाडी पाटीदार मंगल कार्यालयामध्ये मी कार क्रमांक भेट देण्यासाठी गेलो असता तिथून गाडी चोरी झालेली. काल माझीच नाही तर आपल्या चाळीसगाव शहरातून बऱ्यापैकी 4-5 गाड्या चोरीला गेलेल्या आहेत. तर मी काल खूप शोधाशोध केली पण शोधूनही मला मिळाले नाही. मी आज पोलिसांकडे तक्रार देऊन आलेलो आहे. तरी पोलिसांना आणि आपल्या प्रशासनाला माझी विनंती आहे की माझी गाडी लवकरात लवकर त्यांनी शोध घ्यावा आणि कुठेतरी या चाळीसगाव गाड्या चोरी जे होत आहेत त्या गाड्या चोरींसाठी थोडासा आळा बांधावा हे माझं
प्रशासनाला एक विनंती आहे, आणि जेणेकरून आपल्या चाळीसगाव शहरामध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्याचा काही फायदा होत नाही असं मला तरी वाटतंय कुठेतरी। तर लवकरात लवकर ते सी सी टी व्ही कॅमेरे पण चालू करावे आणि कुठेतरी चाळीसगाव प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतः दखल घेऊन काहीतरी एक मोठा पाऊल उचलला पाहिजे अशी माझी विनंती आपल्या चाळीसगाव प्रशासनाला मी माझ्याकडून करतो आहे।